आता विचार कसला करतोयस गोविंदा, लवकरात लवकर घरात शांती करून घे। तुझा पोर तिकडे पापाच्या राशी घालतोच आहे, त्याचा त्रास तुम्हास व्हायला नको। यांनी आपल्या डोळ्यांनी हे दृश्य पाहू नये हो, नाहीतर आणखी मोठे पातक घडेल। काय झालंय, त्याच काही चुकलं आहे का? अहो तस असेल तर म्या माफी मागतो, पाय पडतो तुमच्या, पर त्याला अजून शिक्षा करू नका। अरे माफी मागून काय होणार आहे गोविंदा, हे कलियुग आहे, विसरू नकोस। कलियुगात सगळ्यांकडचे सद्गुण हिरावले जाणार आहेत आणि सगळ्यांचीच बुद्धी भ्रष्ट होणार आहे। आपण काय करू शकतो, आपण त्या जगन्नियंत्याला आवाहन करू शकतो, संकल्प सोडू शकतो। म्हणून म्हणतो की लवकरात लवकर शांती करून घे, कधी करायची सांग बघू। अर्जो तिनं असं काय केलं ते विचारा की एकदा। गोविंदा तुझ्या हयातीत तू वखारीत किती वेळा गेलास? छे ओ, तो कसला जातोय, अगदी पापभिरू माणूस तो। नाहीच जायचा, तुम्ही किती वेळा गेलात आठवा बघू। मी सांगतो ना, फरक सांगतो, आपले आपतेष्ट गेले की नाईलाजाने आपल्याला तिथे जावे लागते। पण गोविंदा तुझा पोरगा आत्ता या क्षणी तिथे वखारीत लाकडे फोडतो आहे। काय अर्थ असतो याचा? आपले आई बाप जिवंत असताना कुणी करते का असे? धर्म भ्रष्ट कुठला? आणि आम्ही विरोध केला तर आणखी जोमाने काम करू लागला। आता बोला, बोलायचे काय? तुझा पोर पापाच्या राशी घालतो आहे, घालू दे बापडा, पण त्याचा त्रास तुम्हाला तरी व्हायला नको। म्हणून म्हणतो शांती करून घे हो गोविंदा, शांती करून घे। चला गोपू भट। जुनी म्हणे त्याचा प्रत्यय आला, धावत्या बैलाला पराण्या जास्त। माझ काम वाढलं म्हणून तुझी चिडचिड होते आहे। नाही, काम तर तुम्ही आणखीन गाडा भर कराल, पण तो माणूस कसं हुकूम दिल्यासारखं बोलला की लगेच कर। कर काय कर, वयाचा मान नाही, कर्तृत्वाची जाण नाही, कुणाला काय बोलतो याचं भान नाही, आणि म्हणे कर। बघ सावित्री, इथं मी ज्योतिराव सुद्धा नाही, आणि कर्तृत्वाच्या बाबतीतच म्हणशील तर माझ्यापेक्षा लाकडं फोडण्याचा अनुभव त्याला जास्त आहे। म्हणजे ह्या जागेवरचा तो माझा गुरुच झाला। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकदा चाकरी स्वीकारली की अपमान गिळावाच लागतो। दिवसभर जे काम करू त्याचा दाम दिवस संपला की पदरात पडणार, त्यानं सगळं आपोआप धुतलं जातं। मला तर काही समजतच नाही ना, मी जातेच कशी? हे बघ सावित्री, तुला माझ्यावरच्या प्रेमामुळे राग येतो आहे हे मला समजत आहे, पण काम हे काम आहे ना। बरं झालं वहिनी सुद्धा इथंच आल्या आहेत, तुम्हा दोघांना एकदम सांगता येईल। ज्योतिराव आपल्याला तातडीनं हालचाल करायला हवी, तुम्ही आमच्या सोबत लगेच चला। लोकहितवादींनी मोकाशींना झापले, चांगलेच झापले, पण तरी त्यांचा ताठा काही कमी होत नाही। आणि आता वस्तीत सुद्धा निर्णय घेतला आहे, ते सुद्धा मुलींना शाळेत पाठवणार नाहीत। वस्तीतल्या मुलींना न पाठवण्याचा निर्णय का घेतला? त्याचा या नवीन मुली न येण्याशी काय संबंध आहे? आम्ही त्यांना तेच पटवण्याचा प्रयत्न केला, पण ते आमचे ऐकतच नव्हते। ज्योतिरावांना बघून सुद्धा लोक तयार होतात असा अनुभव आहे आमचा, तेव्हा तुम्ही लगेच चला, आपण बोलू त्यांच्याशी। आत्ताच्या आत्ता ही सगळी लाकडं फोडून पाहिजेत।
हे येऊ शकत नाही. अहो पण भले भले पोटाची खळगी भरताना आपली मूळ वाट विसरले. सारे काही चालते ते पोटासाठीच हो. उपजीविके करता लोक जीविकेला का विसरतात ते आज कळते. म्हणजे त्यांनाही विसरायची नसेल कदाचित, पण परिस्थितीमुळे हातबलता येते. सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतंय. सुमती, खरं सांग, तुला खरंच जायचं आहे शाळेत? नुसती मान खाली घालून उभी राहू नकोस. तुम्ही म्हणाल तसं. अगं ए सुमती, आज केळपुळाची भाजी तूच करायचीस हे सांगितलं होतं ना तुला? मग चल आज जा. असं कधी कुणी काम करताना बाहेर यायचं असतं का? त्या बाळ्याला नाही अक्कल. अगं आई, अंगणात आहेस तू, इथे तरी चिंतामणी. मेल्या कारट्या, लोकांसाठी तू चिंतामणी असशील पण माझ्यासाठी बाळ्याच. पोरीला रांधत असताना कुणी बाहेर बोलवत का? आणि तू अजून का ग इथे उभी? चल जात. अग आई, ती रांधायला पण शिकणारच आहे. आजी, काल तू करतेस तशी डाळिंब्याची उसळ केली होती, कोणाला कळलंच नाही मी बनवलेली. अग कारटे, चव सारखी असून त्याचा काही उपयोग नाही बघ. डाळिंब्या हलवताना त्या अख्ख्या राहिल्या हव्यात, हे तुला बजावलं होतं ना? आणि त्याचे तू सगळे तुकडेच पाडलेस. चल पड पड. काय रे बाळ्या, बघितलंस ना? आणि तू तिला शिकवायचं म्हणतोयस ना? अरे घरात मोठा माणूस आहे त्याचं किमान एक, माझं का भलं होणार आहे? तिच्या आयुष्याचंच भलं होणार आहे ना? पण ते लोकहितवादी म्हणालेलं पटलं आम्हाला, म्हणून त्याला काय कळतंय त्याचं मला तू काही सांगू नकोस. आई पण शिकणं. अरे शिकणं नाही म्हणते का मी, पण आज केळफुलाची भाजी शिकणारच आहे ना ती. आणि हे बघ, स्वयंपाक शिकलाच पाहिजे. झालंच तर भरतकाम विणकाम ह्या गोष्टी सुद्धा आल्या पाहिजेत. हे शिकता शिकता जन्म अपुरा पडतो, लक्षात घे. पण आई, जाते मी आडात जाऊन जीव देते. माझ्या नावाने आंघोळ कर आणि मग काय वाटेल ते कर. आई तुला पटणार नाही, पण सुमती शाळेत जाणारच. तिला शिकायला हवं हे मला पटलं आहे. ज्योती, कहाँ जा रहे हो? जान, दोनों के चेहरे कितने उतरे हुए हैं. पर दोनों के चेहरे पर रौनक लाने वाली खबर तो हमारे ही पास है. बड़ी देर कर दी मेहरबा आते आते. सावी, अग कुठे होतात? चेहरे कहां से उतरले? फातिमा, तो कुछ समझती है ही नहीं. दोपहर से लगता था तू बहुत समझदार है, पर नहीं, जो बात कहनी चाहिए वही छुपाती है. ज्योति, मालूम है दोपहर को फातिमा ने आज क्या बोला? वो सावित्री भाभी को एक चीज सिखाएगी. मैं तुला गोदड़ी शिवायला शिकवीन,
चार पैक तू भी जोडशील। मगर एक शर्त है, ये जो सीख है उसे मुफ्त में देना मुझे मंजूर नहीं, उसकी कीमत होगी। हाँ, अगर वो तुम चुका सकते हो तो मुमकिन है। डरिए मत, आप कीमत चुका सकते हैं। फातिमा, तुला सगळंच ठाऊक आहे, कसं शक्य है? भाभी, मैंने कीमत बताई नहीं और अब पहले से ही नाना कर रही हो। देख ज्योति, फातिमा भाभी को जो सिखाएगी उसके बदले में भाभी जो लड़कियों को सिखाती है वही सब कुछ फातिमा को घर पे आके सिखाएगी। भाभी, क्या ये भी मुमकिन नहीं? उस्मान, अरे किती मोठा काम करतो आहेस तू, हे केवढं मोठं पाऊल उचललेलं आहेस तू, कल्पना आहे का तुला? कारण फातिमाला शिकण्याची परवानगी देणं म्हणजे एका स्त्रीला गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करणं। नाही ज्योती, मला एवढं काय कळत नाही बघ। अरे मी सांगतो ना, हे बघ, आमचे आभास सुगंध वाटतात, ती काही फुलं आहेत त्यांचा सुगंध एक दिवस टिकतो, काही फुलांचा दोन दिवस, काहींचा चार दिवस, गोकुळासारख्या फुलांचा सुगंध तर अनेक दिवस टिकतो, पण उस्मान, शिक्षणाचा सुगंध कित्येक काळ टिकतो, अगदी कायम स्वरूपी म्हणलास तरी चालेल, काहीच हरकत नाही। आणि ह्या शिक्षणाच्या फुलांनाच पुढे प्रगतीची फळं येतात। शिक्षणामुळे घर फुटतात हा गैरसमज आहे। समाजाला मुलींनी बायकांनी शिकणं नकोय, कारण त्या जागा झाल्या तर त्यांना जनावरांप्रमाणे वागवता येणार नाही, हे ठाऊक आहे। होय ज्योती आणि भाभी, तुमच्या चेहऱ्यावर आनंद पसरला हेच खूप आहे। कुणी शिकत नाही, कुणाला शिकायला मिळत नाही, ही भावना यांना सगळ्यात जास्त त्रास देते। आणि कुणीतरी शिकायचं म्हणतंय, एक स्त्री शिकायचं म्हणतीये, ही भावना यांच्या चेहऱ्यावर सगळ्यात जास्त आनंद पसरवते। सावित्री ज्योती, सावित्री ज्योती, सावित्री ज्योती। या उस्मानची पण कमालच आहे का नाही, आपल्या चेहऱ्यावर आनंद पसरला याचं त्याला केवढं कौतुक, पण तो स्वतः किती महत्वाचं आणि मोठं पाऊल उचलतोय हे त्याच्या गावी सुद्धा नाही। आणि गोधडी शिवायला शिकवायच्या बदल्यात काहीतरी मागताना त्याचा आविर्भाव असा होता की जणू काय मागतोय। फार साधा आणि भोळा माणूस आहे तो। साधा सरळ आहेच, पण तुम्ही तरी कुठे पक्क्या? त्याच्याशी भोळेपणाची स्पर्धा लावाल असे आहात। तुला आपलं माझं कौतुक म्हणून काहीही बोलतीस, राग मला किती चटकन येतो तुला चांगलंच ठाऊक आहे। सगळे शंभो शंकराचे गुण आहेत, दुसरं काही नाही। त्या मानाने आम्ही बायका हुशार आहोत। बर सावित्री, मला तुला एक विचारायचं आहे, गोधडी तुला शिवता येतेच ना, का विसरलीस? अग नुसती हसतेस काय, सांग की विसरलीस का? भोळे सांबात म्हटलं ते उगीच नाही। आता कोडी घालू नको बर का, सरळ सरळ काय ते बोल, नाहीतर रागाचा पारा पण त्याच्या सारखाच चढायचा। बोल। अहो, मला गोधडी शिवता येते हे मला ठाऊक आहे, तुम्हाला ठाऊक आहे, माई आबा पारुताईंना ठाऊक आहे, पण उस्मान भाईजानला कुठे ठाऊक आहे? फातिमाने तिला शिकता यावं म्हणून ही युक्ती केली। तर तिने ही युक्ती केल्यावर मी असं म्हणायचं होतं का की मला गोधडी शिवता येते म्हणून? सावित्री, काय कमाल आहेस ग तू, वा सावित्री वा, माझ्या ध्यानातच आलं नाही। म्हणून तर भोळेपणाशी त्याच्याशी स्पर्धा लावाल असं म्हटलं। घ्या आता, माझ्या कौतुकानं पोट भरू नका, कालपासनं पोटात अन्नाचा कण नाही, घ्या। होय, तूही घे। आज आबा ओरडल्यामुळे रोजंदारीवर गेलो,
आपण आपल्या कष्टाची भाकर खातो आहोत याचा आबांना अभिमान वाटेल आणि माईला समाधान वाटेल की तिची मुलं आज उपाशी झोपणार नाहीत. माई हा आले. काय झालं? काय नाही, ज्योतीनं साथ घातली असं वाटलं ना. अगं भास आहे ती तुझा, तुला आत ना असं वाटत होत की त्याने तुला साथ घालावी म्हणून असं वाटलं, बाकी काय नाही. काय झालं आता बोल की काय झालं? दमला असल बापूर, कधी लाकूड तोडायचं काम केलं नाही त्यानं. असू दे की आता ज्या त्याचा बापाला सांगितलं हाय त्या त्याच्यात काम करायला नको वय, आणि तो काय कारकुनी करणार नाही. पण आज नेहमीपेक्षा भाकरीला गोडी जास्त असेल बघ. हा बघ, मी एकदा बघू का त्याला लांब न बघल एकदम लांबून. काय गरज नाही, अग आधी स्वतःच्या तब्येतीकडे ध्यान दे ना. आणि काय आहे ग तुझं? मी तुला सांगितलं घोर घेऊ नग, तर माझ्यावर विश्वास नाही तुझा, आणि तू स्वतःच्या डोळ्याने जाऊन पाहिल्यावर तुझा जीव शांत होणार आहे वय. काय गरज नाही, झोपात. अहो, काल माईंना बरं नव्हतं. काल तिला बरं नव्हतं, तू आता सांगतेस? अहो मी कालच सांगत होते, पण काल मी माझ्याच कोशात गुरफटलो होतो. काय माझ्या लक्षातच आलं नाही काय तू काय सांगतेस ते, पण असं कसं झालं मला काहीच कसं नाही जाणवलं. काल तुम्ही एवढं जीवाचा आटापिटा करून त्या पालकांना सांगत होता आणि काही केलं त्यांना पटत नव्हतं. माझं तेच झालं, मी पारुताईंना समजावत होते पण त्यांना वाटत होतं मी मुद्दामून करते. काल माई विहिरीवर चक्कर येऊन पडल्या, आता हे मी मुद्दामून कसं करेन? माईला काल चक्कर आली होती. हो थांबी पाहून येतो. अहो थांबा सावित्री. अहो माई आबांचा डोळा लागला असेल, आधीच आपल्यामुळे त्यांना निवांत झोप लागते की नाही माहिती नाही. आता नका जाऊ, उद्या सकाळी जा. अनुभवल्याशिवाय काही कळत नाही, चावल्याशिवाय काही कळत नाही. आता बरोबर समजल, चार घास खायचे म्हणल्यावर काहीतरी करावं लागतं, ते कमवावं लागतं. ते म्हणजे काल म्हणा भाऊजी वाखरीत लाकड फोडायला गेले होते. ज्योती आणि वाखरीत, मला कसं माहित नाही? तुम्हाला माझ्याशिवाय कोण सांगणार आहे? आबांना माईंना काल केशव भटांनी घरी येऊन सांगितलं शांती करून घ्या म्हणून. असं लाकडं फोडत नाहीत. असं असेल तर मग शांती करून घ्याय पाहिजे. तुम्ही बिना लईच घाबरता, त्या आधी त्यासनी विचारावं. अरे बाबा शाळेसाठी घर सोडलं होतंच ना व, मग वाखरीत काम करण्यापरीस मळ्यात काम करायला का नाही आलास? पर ते काही तू हसणी सुचणार नाही. काल ती सावी बी काहीतरी कारण काढून घरात घुसायला बघत होती. पारू अग ती आपलं समजूनच आली होती, उगाच काय बाय बोलून दाल्याचे कान न ग भरूस तू. आणि काल मला काळोखी आली तेव्हा तिच्यावर तोंड सोडत बसलीस तू. माईला पाणी आणून द्यावं हे काय सुचलं नाही बाई तुला? प्रत्येक माणसानं वाकड्या डोळ्यानं बघितलंच पाहिजे असं काही नाहीये. अरे ती दोघं आपली आहे. पर माई आता घर सोडून गेलायच नव. म्हणजे नातं बी तोडून गेला का तो राजा? तुझ्या पाठीवर सख्खा भाऊ आहे, विसरला का तू? अरे ती दोघ घर सोडून का गेली याचा तरी विचार करा. आपल्याला त्रास होऊ नये म्हणूनच गेली ना ती बाहेर, नाहीतर तो केशव भट असो नाहीतर आणखीन कुणी असो, ताट मानेन सामोरा गेलाय ना तो. तुझ्या बायकोवानी काना धुसफुसत राहिला
नाही ना, तुम्ही दोघं जे भी वागताय ना ते सख्खा भाऊ आणि भावजा आहे म्हणून काही शोभत नाही, एवढंच सांगती.